सर्वांना नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, जिल्हा सातारा व शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक सर्वेक्षण टप्पा क्रमांक 2 याचे आयोजन 1 जानेवारी 2023 रोजी करण्यात आलेले आहे. तर याचे आपण महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात. यामध्ये ऑगस्ट महिन्यातील झालेले शैक्षणिक सर्वेक्षण हे मागील इयत्तेतील अध्ययन निष्पत्तीवर आधारित होते, परंतु शैक्षणिक सर्वेक्षण टप्पा क्रमांक 2 हा 1 जानेवारी रोजी होणारे शैक्षणिक सर्वेक्षण टप्पा क्रमांक 2 हे चालू वर्षातील प्रथम सत्रातील अध्ययन निष्पत्तीवर आधारित असणार आहे. तर या शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये कोण सहभागी होणार आहे तेही आपण पाहूयात. सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतील म्हणजे जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, सर्व अनुदानित विना अनुदानित खाजगी शाळा यामधील 2 ते 8वीचे सर्व विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. परंतु यामधील महत्त्वाचा घटक लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळा यातून वगळण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 2 ते 8वीच्या मुलांचे गुणांकन कसे होणार आहे तेही आपण पाहूयात. यामध्ये 2वीच्या विद्यार्थ्यांसाठी 20 गुणांसाठी हे सर्वेक्षण होणार आहे. यामध्ये भाषा व गणित विषय आहेत. तर 3री 4थी 5वीसाठी हे 40 गुणांचे होणार आहे. यामध्ये भाषा, गणित, परिसर अभ्यास व इंग्रजी या विषयांचा समावेश आहे. तर 6वी 7वी 8वीसाठी हे 50 गुणांचे होणार आहे. आणि यामध्ये भाषा, गणित, विज्ञान, इंग्रजी, परिसर अभ्यास व भूगोल या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वच्या सर्व प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत व प्रत्येक विषयासाठी हे 10 गुण असणार आहेत. तर यामधील महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. सर्वेक्षणाची लिंक ही प्रत्येक तालुक्यासाठी म्हणजे जिल्हा परिषद व नगरपालिकेतील शाळांसाठी इयत्ता 2री ते 8वीसाठीची वेगळी असेल, तर सर्वेक्षणाची माध्यमिक शाळांची इयत्ता 5वी ते 8वीसाठीची लिंक ही जिल्ह्यासाठी एकच असणार आहे. शिक्षकांनी आपल्या शाळेतील व वर्गातील मुलांना आपले केंद्र लिखित स्वरूपात सर्वेक्षणाच्या अगोदरच देणे गरजेचे आहे. हे सर्वेक्षण 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेमध्ये होणार आहे. सर्वेक्षणाची लिंक सर्व तालुक्यातील सर्वेक्षणाच्या दिवशी ही सकाळी 8 वाजता मिळेल. तांत्रिक अडचण आल्यास सर्वेक्षणाची वेळ वाढवली जाऊ शकते. सकाळी 9 वाजता लिंक ओपन झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी लिंक ओपन केल्याने त्यावर लोड येण्याची शक्यता असते. त्यामुळे 2 वाजेपर्यंत असल्याने टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांनी ही लिंक ओपन करावी व या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.